नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओंकार पवार। आज आलो आहे आपण सोमेश्वर टेम्पल येथे। नाशिकचं हे सोमेश्वर टेम्पल मस्त फेमस आहे। तर आता बघूया आपण सोमेश्वर टेम्पल व आजूबाजूचा परिसर। नाशिक पासून जवळजवळ 5-6 किलोमीटर अंतरावर आहे नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणावरून। तर बघूया आता बाहेरचा परिसर आपण। हा बघू शकता इकडे 5 रुपये बाईकला पार्किंग आणि मोठ्या गाडीला 10 रुपये 4-व्हीलरला। बाहेरून इकडे जाता येतं टेम्पलकडे। चला तर जाऊया आता टेम्पलकडे। समोर नारळ वगैरे। बोट क्लब समोर बोट चे पण रेट लिहिलेले असे आहेत रेट। 40 हाफ 20 बाजूला लहान मुलांसाठी खेळणी पण भरपूर आहे, म्हणजे लहान मुलं सुद्धा आनंद लुटू शकतात। बघा इथे ट्रेन पण आहे लहान मुलांसाठी। इकडे घोडा दिसतोय, इकडे गार्डन सारखं आहे लहान मुलांसाठी। याचे चार्जेस पण आय थिंक ट्रेनचे 20 रुपये आहेत, 5 राऊंड होतात त्यामध्ये। लहान मुलांना एक आनंद पण होतो इथे आल्यावरती, इकडे खेळण्यासाठी खाण्यासाठी मक्के वगैरे आहेत। छान असं सुंदर वातावरण इथे आहे सोमेश्वर टेम्पलला, नक्की भेट द्या। शिवरात्रीला इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती। बहुतेक बाहेरगावचे लोक सुद्धा इथे दर्शनासाठी येतात। सकाळपासून इथे रांगा असतात। महाशिवरात्रीला खूपच गर्दी असते इथे। ही यात्रा सुद्धा भरते इथे, अनेक जण भेट देतात महाशिवरात्रीच्या दिवशी। हे उंट सुद्धा दिसतोय आपल्याला, छान दिसतोय। बाहेर आहे हा उंट।
सोमेश्वरचं दर्शन करून पुढेच 1 किलोमीटरच्या अंतरावर आपण निघालो बालाजी टेम्पल येथे. हे पण बघण्यासारखं खूप छान असं मंदिर आहे. नक्की इथे पण भेट द्या सोमेश्वरला आल्यानंतर. काही दूर नाही, गंगापूर रोडलाच आहे हे पण टेम्पल. बघा तुम्ही कसं टेम्पल बालाजी मंदिरासारखं सेम टू सेम असं आहे टेम्पल आहे, आणि ते पण नाशिकमध्ये. सोमेश्वरचं दर्शन झालं की तुम्ही इकडे पण भेट देऊ शकता, बघू शकता आजूबाजूचा परिसर कसा मस्त आहे. या नक्की इथे पण भेट द्या तुम्ही. बालाजीच दर्शन झालं, आता बाहेर आलो. बाहेरचा परिसर बघा. दर्शन करून आपण निघालो आता सोमेश्वर धबधब्याकडे. बघू शकता हा परिसर किती छान वाटतो. आता जाऊया थेट सोमेश्वर धबधबा. आपण आलोय गोदावरी नदीच्या तिकडे. बघू शकता आता खाली जाऊ आपण, तिकडे सोमेश्वर धबधबा आहे. बघू आता काही नदीला पाणी नाही पण कसा दिसतो ते बघू. पावसाळ्यात मात्र अवेसम असतो हा धबधबा, एकदम छान दिसतो. बहुतेक नाशिककर पाऊस पडला की इथे येतात. जाऊया आता आपण तिकडे. हाच आहे तो सोमेश्वरचा धबधबा. मात्र इथे आल्यावर थोडस मन नाराज झालं. जे पाणी आहे ते थोडस प्रदूषण झालेलं आहे. इथे पूर्ण व्हाईट पाणी दिसतंय. हेच दिसतोय पूर्ण पाण्यामध्ये. मात्र हाच धबधबा तुम्ही जर पावसाळ्यात बघितला तर एकदम सुंदर दिसतो. नक्की भेट द्या इथे. आणि माझा हा व्हिडिओ आजचं सोमेश्वर टेम्पल बालाजी टेम्पल हे कसं तुम्हाला वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत नाशिकच्या. तोपर्यंत मी आता तुमची रजा घेतो. धन्यवाद.